नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सारथी करिअर इन्स्टिट्यूटच्या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण विज्ञान या विषयामधील भौतिकशास्त्र यामधील राशी व त्यांच्या मोजमापन पद्धती हा टॉपिक अभ्यासणार आहोत। ओके, तर सुरू करूया आजच्या लेक्चरला। पहिल्यांदा आपण राशी म्हणजे काय ते पाहूया। राशी म्हणजे असे पदार्थ किंवा वस्तू जे फक्त अंकांच्या मदतीने दर्शवले जातात किंवा मोजले जातात किंवा ज्यांचे निर्देशन फक्त अंक स्वरूपातच करू शकतो आपण। ओके, त्याला आपण काय म्हणतो, राशी असे म्हणतो। उदाहरण जर आपण पाहिलं तर व्यक्तीचे वय जसं 18 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष हे अंक स्वरूपातच आपण मोजतो, किंवा विविध वस्तूंचे वजन जसं 1 किलो, 5 किलो वगैरे, तसेच वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या याप्रमाणे इतर अनेक वस्तूंचा राशी या संज्ञेमध्ये समावेश होतो। ओके, राशी म्हणजे आपण काय पाहिलं थोडक्यात, तर असे पदार्थ किंवा वस्तू जे फक्त अंकांच्या मदतीने दर्शवले जातात किंवा मोजले जातात किंवा ज्यांचं निर्देशन फक्त अंक स्वरूपातच आपण करू शकतो। ओके, आता पुढे आपण भौतिक राशी म्हणजे काय ते पाहूया, फिजिकल क्वांटिटी। भौतिक राशी म्हणजे ज्या राशी भौतिकशास्त्राच्या नियमांच्या मदतीने व्यक्त केल्या जातात। ओके, मी काय सांगितलं, भौतिक राशी म्हणजे काय, ज्या राशी भौतिकशास्त्राच्या नियमांच्या मदतीने व्यक्त केल्या जातात त्यांना भौतिक राशी असे म्हणतात। येथे आपण काही उदाहरण पाहूयात, म्हणजे आपल्याला ते समजून येईल। ते म्हणजे वस्तुमान, लांबी, विद्युतधारा, वेळ, घनता, कार्य इत्यादी या सर्व भौतिक राशी आहेत आणि यांच्या मोजमापासाठी आपल्याला भौतिकशास्त्राच्या नियमांची मदत घ्यावी लागते व ते मोजावे लागतात। जसे की घनता काढण्यासाठी आपल्याला घनतेचे सूत्र वापरून त्याचे मोजमाप करावे लागते। ओके, आपण आता दोन कन्सेप्ट बघितले, एक म्हणजे राशी म्हणजे काय, दुसरं म्हणजे भौतिक राशी म्हणजे काय। राशी म्हणजे आपण इंग्लिशमध्ये त्याला आपण क्वांटिटी असं म्हणतो, तर भौतिक राशी म्हणजे काय, फिजिकल क्वांटिटी। ओके, पुढे तसेच भौतिक राशींचे दोन प्रकार पडतात, एक म्हणजे पहिला प्रकार म्हणजे अदिश राशी आणि दुसरा म्हणजे सदिश राशी। ओके, एक प्रकार काय भौतिक राशीचा, अदिश राशी, आणि दुसरा आहे सदिश राशी। आता आपण या दोघांचा कंपॅरिझन करूया, म्हणजे पहिल्यांदा आपण अदिश राशी बघूया मग आपण सदिश राशी बघूया। ओके, अदिश राशी आपण पहिले जाणून घेऊया। अदिश राशी म्हणजे ज्या राशींचे मापन करण्यासाठी फक्त परिमाणाची, म्हणजेच आपण म्हणू शकतो की फक्त प्रमाणाची आवश्यकता असते। मग ते कोणाची आवश्यकता असते, परिमाणाची आवश्यकता असते, पण दिशेची आवश्यकता नसते। अदिश राशीमध्ये आपल्याला फक्त परिमाणाची आवश्यकता असते, लक्षात ठेवा, दिशेची गरज नसते, त्यांना अदिश राशी असे म्हणतात। म्हणजे फक्त परिमाणाची आवश्यकता, दिशेची आवश्यकता नसते। ओके, अंकगणिताचे नियम वापरून अदिश राशींची बेरीज किंवा वजाबाकी करता येते। ओके, अंकगणिताचे नियम वापरून आपण अदिश राशींची बेरीज किंवा वजाबाकी करू शकतो, परंतु बेरीज वजाबाकी करताना या राशी समान एककामध्ये व्यक्त केल्या पाहिजे, जसे की मीटर सेकंड मध्ये किंवा किलोमीटर पर हार मध्ये या एककामध्ये, म्हणजे बेरीज वजाबाकी करताना या राशी समान एककामध्ये व्यक्त केल्या पाहिजे। ओके, आपण आता अदिश राशीचे काही उदाहरणे पाहूया। वस्तुमान, चाल, प्रभार, आकारमान, तापमान, विद्युतधारा, घनता, कार्य, ऊर्जा हे सर्व अदिश राशींचे उदाहरण आहेत। ओके, वस्तुमान, चाल, प्रभार, आकारमान, तापमान, विद्युतधारा, घनता, कार्य, ऊर्जा। ओके, आता आपण अदिश राशीबद्दल माहिती घेतली, आता आपण सदिश राशीकडे बघूया। सदिश राशीबद्दल माहिती घेऊया आता आपण। सदिश राशी म्हणजे राशींचे मापन करण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोघांची आवश्यकता असते, त्या राशींना आपण सदिश राशी असे म्हणतो। ओके, म्हणजे परिमाण आणि दिशा या दोघांची आवश्यकता असते, म्हणजे अदिश राशीचे मापन करण्यासाठी फक्त परिमाण आवश्यक असते, तर सदिश राशींचे मापन करण्यासाठी आपल्याला परिमाण आणि दिशा या दोघांचीही आवश्यकता असते। सदिश राशी दर्शवण्यासाठी माथ्यावर, म्हणजे डोक्यावर बाण असणारे चिन्ह वापरतात। कुठले चिन्ह, माथ्यावर बाण असणारे चिन्ह। उदाहरणे जर आपण पाहिलं तर संवेग, वजन, त्वरण, विस्थापन, संवेग, चुंबकीय प्रवर्तन इत्यादी हे सर्व सदिश राशीची उदाहरणे आहेत। कुठली कुठली, संवेग, वजन, त्वरण, विस्थापन, संवेग, चुंबकीय प्रवर्तन। आता या सर्व राशी कोणत्या एककात मोजतात, तर मापनाची एकके, म्हणजे युनिट ऑफ मेजरमेंट। ओके, मग युनिट ऑफ मेजरमेंट म्हणजे नक्की काय ते आता आपण पाहूया, म्हणजे या सर्व राशी कोणत्या एककात मोजतात, मापनाची एकके, युनिट ऑफ मेजरमेंट। ओके, मी पहिल्यांदा तुम्हाला एक उदाहरण देतो। जर आपल्याला समजा वजन मोजायचे असेल तर आपण ते कसे मोजतो, बरोबर, किलोग्राम मध्ये। कोणत्याही राशीचे मापन काढण्यासाठी, म्हणजे आपल्याला वजनाचे मापन करायचे असेल तर, एक्झाम्पल आहे, जर आपल्याला वजनाचे मापन करायचे असेल तर त्या राशीचे एक निश्चित आणि ठोस किंवा भरीव प्रमाण, म्हणजे एक मानक किंवा आदर्श मानले जाते, त्याला त्या राशीचे एकक असे म्हणतात। जसं वजनाचं किलोग्राम असं आहे, जेव्हा एखादी राशी एककांच्या मदतीने मोजली जाते त्या प्रक्रियेलाच मापन असे म्हणतात। जसं वजन
किलोग्राम मध्ये मोजलं जातं. ओके, किलोग्राम किलोग्राम ह्या एककामध्ये मोजलं जातं, बरोबर. त्यालाच या प्रक्रियेलाच आपण मापन असे म्हणतो. एककांचे मुख्य दोन प्रकार पडतात. ओके, एककांचे किती प्रकार आहेत? मुख्य दोन प्रकार आहेत. पहिले म्हणजे मूलभूत एकक आहे आणि दुसरं म्हणजे साधित एकक आहे. म्हणजे एककांचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार. मूलभूत एकक आहे आणि दुसरं आहे साधित एकक आहे. मूलभूत एकक आहे म्हणजे फंडामेंटल युनिट आणि साधित एकक आहे म्हणजे डिराइव्ह युनिट. ओके, हे दोन आता आपण बघूया. पहिल्यांदा आपण मूलभूत एककाबद्दल माहिती जाणून घेऊयात. पहिल्यांदा आपण बघणार आहोत मूलभूत एकक. ज्या मूलभूत राशींना व्यक्त करण्यासाठी मानक किंवा आदर्श एककांचा वापर केला जातो. कुठला? मानक किंवा आदर्श एककांचा वापर केला जातो त्यांना मूलभूत एकक असे म्हणतात. आणि या एककांना स्वतंत्र अस्तित्व असते. ओके, म्हणजे या एककांना स्वतंत्र अस्तित्व असते. आपण मूलभूत एककांबद्दल माहिती बघतोय. याचे उदाहरण म्हणजे पूर्वीच्या काळात फक्त लांबी, वस्तुमान आणि वेळ या एककांना मूलभूत एकके म्हणून मान्यता देण्यात आली होती. कुठल्या कुठल्या? लांबी, वस्तुमान, वेळ या एककांना मूलभूत एकके म्हणून मान्यता देण्यात आली होती. पण आधुनिक काळात विद्युतधारा, तापमान, प्रकाशाचा वेग आणि पदार्थाचे प्रमाण म्हणजे रेणुभार यांचा समावेश देखील मूलभूत एककांमध्ये करण्यात आला. ओके, म्हणजे पूर्वीच्या काळी फक्त लांबी, वस्तुमान आणि वेळ या एककांना मूलभूत एकके म्हणून मान्यता होती. पण आधुनिक काळामध्ये विद्युतधारा, तापमान, प्रकाशाचा वेग आणि पदार्थाचे प्रमाण म्हणजे रेणुभार यांचा देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे सध्या एकूण 7 प्रकारची मूलभूत एकके आहेत. किती प्रकारची मूलभूत एकके आहेत? तर 7. ती म्हणजे लांबी, वस्तुमान, वेळ, विद्युतधारा, तापमान, प्रकाशाचा वेग आणि रेणुभार. ओके, मी काय काय सांगितलं? लांबी, वस्तुमान, वेळ, विद्युतधारा, तापमान, प्रकाशाचा वेग आणि रेणुभार. ओके, आता आपण ही सातीच्या साती आपण जे बघितले, लांबी, वस्तुमान, वेळ, विद्युतधारा, तापमान, प्रकाशाचा वेग आणि रेणुभार, आता ही जी 7 आपण मूलभूत एकके पाहिली, आता ह्यांच्याविषयी एक आपण एक टेबल मधून माहिती घेऊया. ओके, समोर आपण एक टेबल पाहू शकतो ज्याच्यामध्ये मी मूलभूत राशी बाजूला, त्याच्या बाजूला मूलभूत एकक आणि त्याच्या बाजूला चिन्ह असे 3 कॉलम आहेत. ओके, पहिलं आहे लांबीचं, म्हणजे पहिली मूलभूत राशी आहे लांबी, तिचे मूलभूत एकक आहे मीटर आणि मीटर दर्शवण्यासाठी इंग्रजीतील स्मॉल एम किंवा कॅपिटल एम हे वापरतात. ओके, पुढे दुसरी मूलभूत राशी आहे वजन, जिचे मूलभूत एकक आहे किलोग्रॅम आणि किलोग्रॅम दर्शवण्यासाठी इंग्रजीतील केजी ओके हे अक्षरे वापरतात. म्हणजे आपण काय पाहिलं की लांबीसाठी एम हे चिन्ह आणि मीटर हे मूलभूत एकक आहे, वजनासाठी किलोग्रॅम हे मूलभूत एकक आहे आणि चिन्ह वापरतात केजी. त्यानंतर तिसरी मूलभूत राशी आहे काळ, तिचं मूलभूत एकक आहे सेकंद आणि सेकंद दर्शवण्यासाठी इंग्रजीतील एस हे चिन्ह वापरतात. तर तापमान चौथं कुठलं आहे? तापमान, चौथी मूलभूत राशी आहे तापमान, त्याचे मूलभूत एकक आहे केल्विन आणि केल्विन दर्शवण्यासाठी इंग्रजीतील के हे अक्षर वापरतात. त्यानंतर पाचवी मूलभूत राशी आहे विद्युतधारा, तिचे मूलभूत एकक आहे एम्पियर. ओके, विद्युतधारेचं एम्पियर आणि ते दर्शवण्यासाठी इंग्रजीतील ए हे अक्षर वापरतात. त्यानंतर सहावी मूलभूत राशी आहे तेजस्वी तीव्रता. ओके, तिचे मूलभूत एकक आहे म्हणजे ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याचे मूलभूत एकक आहे कॅन्डेला आणि कॅन्डेला दर्शवण्यासाठी इंग्रजीतील सीडी ओके हे अक्षर वापरतात. ओके, कॅन्डेलासाठी सीडी आहे. तर शेवटचा आहे पदार्थाची राशी, म्हणजे सातवी मूलभूत राशी कोणती आहे? पदार्थाची राशी, त्याचे मूलभूत एकक आहे मोल आणि मोल हे MOL या चिन्हाने दर्शवतात. ओके, म्हणजे आपण आता काय पाहिलं? 7 मूलभूत एकके पाहिले, बरोबर. ते मूलभूत राशी पाहिल्या, म्हणजे लांबी हे मीटरमध्ये, वजन हे किलोग्रॅममध्ये, काळ हे सेकंदामध्ये, तापमान हे केल्विन, विद्युतधारा एम्पियर, तेजस्वी तीव्रता कॅन्डेला, पदार्थाची राशी मोल. ओके, आणि हे मीटर हे एम चिन्हानी, किलोग्राम हे केजी चिन्हानी, सेकंड हे एस चिन्हानी, केल्विन हे के चिन्हानी, एम्पियर हे ए चिन्हानी, कॅन्डेला हे सीडी या चिन्हानी आणि मोल हे MOL म्हणजे ह्या चिन्हानी. म्हणजे हे अक्षर आहेत, बरोबर, अल्फाबेट्स आहेत इंग्रजीमधले, ते आपण लिहिलेले आहेत. म्हणजे मीटरसाठी एम हे अक्षर आहे आणि हे चिन्ह आहे. ओके, म्हणजे आपण तिन्ही बघितलं, मूलभूत राशी एका बाजूला आहे, त्याच्या बाजूला त्याचं मूलभूत एकक आहे आणि त्या मूलभूत एककाच्या बाजूला त्याची चिन्ह देखील आपण पाहिली. ओके, ही सातवी राशी म्हणजेच पदार्थाची राशी जी शेवटची आहे, पदार्थाची राशी ती सोडून इतर सर्व राशींचे प्रमाण हे नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेमध्ये ठेवली आहेत. म्हणजे आपण काय पाहिलं? तर पदार्थाची राशी सोडून इतर सर्व राशींचे प्रमाण म्हणजे लांबी, वजन, काळ, तापमान, विद्युतधारा ओके, तेजस्वी तीव्रता या सर्व राशींचे प्रमाण नवी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये ठेवलेले आहे. ओके, आता आपण मूलभूत एकके याविषयी माहिती घेतली. त्यानंतर आता आपण साधित एकके म्हणजे काय ते पाहूया.
ज्या राशी मूलभूत एककांच्या मदतीने तयार होतात, म्हणजे ज्या राशींचे मापन करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी दोन किंवा जास्त मूलभूत एककांचा वापर केला जातो त्यांना साधित एकके असे म्हणतात. ओके, म्हणजे आपण काय पाहिलं, तर ज्या राशी मूलभूत एककांच्या मदतीने तयार होतात आणि म्हणजे ज्या राशींचे मापन करण्यासाठी किंवा मोजण्यासाठी दोन किंवा अधिक मूलभूत एककांचा वापर केला जातो त्यांना साधित एकके असे म्हणतात आणि त्यांना स्वतंत्र अस्तित्व नसते. मूलभूत एककांना स्वतंत्र अस्तित्व असते तर साधित एककांना स्वतंत्र अस्तित्व नसते. आपण याची उदाहरणे पाहिली तर बल, कार्य, ऊर्जा, संवेग, घनता इत्यादी ही सगळी याची उदाहरणं आहेत. साधित एककाची उदाहरणं काय काय आहेत? बल, कार्य, ऊर्जा, संवेग, घनता इत्यादी. इथपर्यंत आपण साधित एककांची माहिती घेतली. आता आपण उदाहरणांचा सुद्धा एक टेबल अभ्यासूया. जसं आपण मूलभूत एककांचा एक टेबल बघितलेला तसंच आता आपण साधित एककांचा पण एक टेबल आहे, एक चार्ट आहे, तो आता अभ्यासूया आपण. एका साईडला भौतिक राशी आहे, एका साईडला एकक आहे आणि एका साईडला चिन्ह आहे. ओके, म्हणजे बल ही भौतिक राशी आहे, त्याचं एकक कुठलं आहे? न्यूटन. ऊर्जेचं जूल, चालचं मीटर सेकंड. ओके, वारंवारताचं हर्ट्स, संवेगचं किलोग्राम मीटर सेकंड, दाबाचं आहे पास्कल, शक्तीचा आहे वॅट, पृष्ठतांचा आहे न्यूटन पर मीटर, प्रभारचा आहे कुलोम, विभव आहे वोल्ट, रोध आहे ओहम. ओके, मी काय काय सांगितलं? बलाचं आहे न्यूटन, ऊर्जा म्हणजे बल, म्हणजे मी काय सांगितलं? बल फोर्स, बरोबर, त्याचा आहे न्यूटन. ऊर्जा म्हणजे एनर्जीचा आहे जूल. चाल म्हणजे स्पीडचा आहे मीटर सेकंड. वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सीचा आहे हर्ट्झ. संवेग म्हणजे मोमेंटमचा आहे किलोग्राम. ओके, नंतर दाब म्हणजे प्रेशरचा आहे पास्कल. शक्ती म्हणजे पॉवरचा आहे वॅट. पृष्ठताण म्हणजे सरफेस टेन्शनचा आहे न्यूटन पर मीटर. नंतर प्रभार म्हणजे इलेक्ट्रिक चार्जचा आहे कुलोम. विभव म्हणजे पोटेन्शियलचा आहे वोल्ट. आणि रोध म्हणजे इलेक्ट्रिकल रेझिस्टन्सचा आहे ओहम. ओके, आणि त्याचं चिन्ह पण आहे. ओके, न्यूटनचं चिन्ह आहे एन, जोलचं आहे जे, मीटर सेकंडचं मीटर स्लॅश एस म्हणजे एम स्लॅश एस मीटर सेकंड, हर्ट्झचं आहे एच झेड, किलोग्रॅमचं आहे के जी म्हणजे किलोग्रॅम आणि मीटर पर सेकंडचं परत एम स्लॅश एस, बरोबर. पास्कलचं आहे पी ए, वॅटचं आहे डब्ल्यू, न्यूटन पर मीटरचा आहे न्यूटन पर मीटर म्हणजे एन एमचा मायनस वन, कुलोमचा आहे सी, वोल्टचा आहे व्ही आणि ओहमचा एक सिम्बॉल आहे तो आपण बघू शकतो कशा प्रकारचा आहे, अंगठी टाइप मध्ये आहे. ओके, वोल्टचा आहे व्ही आणि ओहमचा आपला एक बघू शकतो आपण. ओके, हा पण चार्ट आपण नीट बघितलेला आहे. ओके, तर पुढे आपण एककांच्या पद्धती म्हणजे सिस्टम ऑफ युनिट्स पाहूया. ओके, सिस्टम ऑफ युनिट्स. सामान्यपणे भौतिक राशी मोजण्यासाठी चार पद्धतीतील एककांचा वापर केला जातो. त्या चार पद्धती म्हणजे पहिली म्हणजे सीजीएस पद्धत, ज्याला आपण सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टम असं म्हणतो. दुसरी आहे एफपीएस, ज्याला आपण फूट पाऊंड सेकंड सिस्टम असं म्हणतो. तिसरा आहे एमकेएस, ज्याला आपण मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टम असं म्हणतो. आणि चौथी आहे एसआय, ज्याला आपण सिस्टम इंटरनॅशनल असं म्हणतो. ओके, सिस्टम इंटरनॅशनल. सीजीएस म्हणजे सीजीएस, एफपीएस, एमकेएस, एसआय. ओके, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड म्हणजे सीजीएस, फूट पाऊंड सेकंड म्हणजे एफपीएस, मीटर किलोग्रॅम सेकंड म्हणजे एमकेएस. ओके, आणि एसआय म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल. त्यापैकी एसआय पद्धत ही सर्वत्र स्वीकृत अशी पद्धत आहे, म्हणजे ज्याला आपण बोलतो युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असेही म्हणतो. ओके, म्हणजे कुठली पद्धत? तर एसआय पद्धत ही सर्वत्र स्वीकृत अशी पद्धत आहे, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. तर आपण या सर्वांबद्दल आता सविस्तर माहिती घेऊयात, म्हणजे चारही पद्धतींबद्दल आता आपण माहिती घेऊयात. आता मी तुम्हाला एक चार्ट मध्ये शिकवणार आहे, हे पण नीट लक्ष द्या. त्यामध्ये आपण पहिल्यांदा बघूया सीजीएस पद्धती, सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टम ज्याला आपण म्हणतो. सीजीएस पद्धतीची संकल्पना पहिल्यांदा 1832 मध्ये कार्ल गॉस या शास्त्रज्ञाने मांडली. कोणी मांडली? तर 1832 मध्ये कार्ल गॉस या शास्त्रज्ञाने मांडली. त्याने काय केलं? तर त्याने लांबी, वस्तुमान आणि वेळ, मी काय बोललो, लांबी, वस्तुमान आणि वेळ या राशींच्या मोजमापासाठी सेंटीमीटर ग्रॅम सेकंद या एककाचा वापर केला. ओके, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. ओके, म्हणजे कार्ल गॉस याने सेंटीमीटर ग्रॅम सेकंद या एककाचा वापर केला. कोणासाठी? लांबी, वस्तुमान व वेळ या राशींच्या मोजमापासाठी. या पद्धतीला मेट्रिक किंवा फ्रेंच राज्यक्रांती पद्धत असेही म्हणतात. काय म्हणतात? मेट्रिक किंवा फ्रेंच राज्यक्रांती पद्धत. कोणाला? तर सीजीएसला. ओके, या पद्धतीला, सॉरी, या पद्धतीमध्ये लांबी ही सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान हे ग्रॅममध्ये आणि वेळ हे सेकंदामध्ये मोजतात. ओके, आपण काय पाहिलं? यामध्ये, या पद्धतीमध्ये लांबी ही सेंटीमीटरमध्ये, वस्तुमान हे ग्रॅममध्ये, त्याचबरोबर वेळ हे कशामध्ये मोजतात? सेकंदामध्ये मोजतात. ओके, शोध कोणी, म्हणजे सुरुवात ही कोणी केली होती? म्हणजे 1832 मध्ये कार्ल गॉस या शास्त्रज्ञाने ही संकल्पना मांडली होती. ओके, त्यानंतर या राशींच्या, म्हणजे कुठल्या
लांबी वस्तुमान आणि वेळ या राशींच्या मोजमापासाठी सेंटीमीटर ग्रॅम सेकंद या एककांचा वापर केला. ओके म्हणजे लांबी वस्तुमान आणि वेळ या राशींच्या मोजमापासाठी सेंटीमीटर ग्रॅम सेकंद या एककांचा उपयोग. बरोबर या पद्धतीला मेट्रिक किंवा फ्रेंच राज्यक्रांती पद्धत असे म्हणतात. बरोबर या पद्धतीमध्ये लांबी ही सेंटीमीटर मध्ये वस्तुमान हे ग्रॅम मध्ये त्याचबरोबर वेळ ही सेकंदामध्ये मोजतात. तर दुसरी एककाची पद्धत आहे FPS पद्धत. 20व्या शतकात विल्यम स्ट्रॉड यांनी इंग्लंडमध्ये लांबी वस्तुमान आणि वेळ यांच्या मापनासाठी फूट पॉन आणि सेकंद या एककाचा वापर केला. ओके मी काय सांगितलं कोणी वापर केला तर विल्यम स्ट्रॉड यांनी इंग्लंडमध्ये ओके लांबी वस्तुमान आणि वेळ यांच्या मापनासाठी फूट पाऊंड आणि सेकंद या एककांचा वापर केला. आणि या पद्धतीलाच काय म्हणतात तर ब्रिटिश एककांची पद्धत असेही म्हणतात. या पद्धतीला काय बोलतात ब्रिटिश एककांची पद्धत. या पद्धतीमध्ये लांबी फूटमध्ये वस्तुमान पाऊंडामध्ये वेळ सेकंदामध्ये मोजतात. या पद्धतीमध्ये एक फूट म्हणजे 30.48 सेंटीमीटर आणि एक पाऊंड म्हणजे 0.454 किलोग्रॅम. ओके मी काय सांगितलं तर FPS विषयी आपण काय बघितलं विल्यम स्ट्रॉड यांनी इंग्लंडमध्ये ओके लांबी वस्तुमान आणि वेळ यांच्या मापनासाठी कुठल्या एककांचा वापर केला तर फूट पाऊंड आणि सेकंद. या पद्धतीला ब्रिटिश एककांची पद्धत असे म्हणतात. बरोबर त्यानंतर आपण काय पाहिलं या पद्धतीमध्ये लांबी फूटमध्ये वस्तुमान पाऊंडमध्ये तर वेळ ही सेकंदामध्ये मोजतात. आणि या पद्धतीमध्ये एक फूट म्हणजे 30.48 cm आणि एक फूट म्हणजे 30.48 cm आणि एक पाऊंड म्हणजे 0.454 किलोग्रॅम. ओके आता आपण तिसरी पद्धत बघूया. आपण CGS आणि FPS पाहिली, आता आपण MKS पद्धती बघूया म्हणजे मीटर किलोग्रॅम सेकंड सिस्टम. या पद्धतीची संकल्पना 1901 म्हणजे जिओर्गी या शास्त्रज्ञांनी ही संकल्पना मांडली. कोणी मांडली तर जिओर्गी. ओके 1901 मध्ये मांडली. परंतु प्रत्यक्षामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर या पद्धतीचा वापर 1940 पासून सुरू झाला. म्हणजे मांडली 1901 मध्ये आणि पद्धतीचा वापर 1940 पासून सुरू झाला. यामध्ये लांबी वस्तुमान आणि वेळ यांच्या मापनासाठी म्हणजे बघा लांबी वस्तुमान वेळ यांच्या मापनासाठी मीटर किलोग्रॅम आणि सेकंद काय बोललो मी मीटर किलोग्रॅम आणि सेकंद या एककाचा वापर केला गेला. म्हणूनच या पद्धतीला MKS पद्धती असं म्हटलं जातं. ओके या पद्धतीमध्ये लांबी वस्तुमान आणि वेळ यांच्या मापनासाठी मीटर किलोग्रॅम आणि सेकंद या एककाचा वापर केला गेला म्हणून या पद्धतीला MKS पद्धत असं म्हटलं जातं. या पद्धतीमध्ये लांबी ही मीटरमध्ये वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये आणि वेळ ही सेकंदामध्ये मोजली जाते. ओके लांबी मीटरमध्ये वस्तुमान किलोग्रॅममध्ये वेळ सेकंदामध्ये. ओके नंतर आपण काय सांगितलं पुढचा आपला आहे आता आपण SI पद्धत याबद्दल माहिती घेऊया. आपण आता CGS बघितलं. ओके CGS चं आपण बघितलं सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. बघा इकडे साईडला आपण जिकडे पहिला CGS मध्ये आपण बघितलं लांबी ही सेंटीमीटर मध्ये वस्तुमान ग्रॅम मध्ये वेळ सेकंदामध्ये म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद म्हणजे CGS. FPS मध्ये फूट पाऊंड सेकंद म्हणजे FPS. MKS मध्ये मीटर किलोग्रॅम सेकंद म्हणजेच MKS. ओके आपण तिन्ही पद्धती आता पाहिल्या. आता आपण चौथी पद्धत SI पद्धत याबद्दल माहिती घेऊयात. 1960 मध्ये जिनिवा येथे वजन आणि मापन या विषयी आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. ओके कधी वजन आणि मापन या विषयी आंतरराष्ट्रीय परिषद कधी भरली होती तर 1960 मध्ये आणि कुठे भरली होती तर जिनिवा येथे. त्यामध्ये SI पद्धतीचा वापर स्वीकारून त्या पद्धतीला मान्यता देण्यात आली म्हणजे SI पद्धतीचा वापर स्वीकारून त्याला मान्यता दिली. MKS पद्धतीचे विस्तारित स्वरूप असे SI पद्धतीला म्हटले जाते. SI पद्धतीला काय म्हटले जाते तर MKS पद्धतीचेच विस्तारित स्वरूप. ओके पुढे SI पद्धतीलाच काय म्हणतात आपण आता बघितलं की MKS पद्धतीचे विस्तारित स्वरूप असं म्हणतात. त्यापैकी SI पद्धत ही सर्वत्र स्वीकृत म्हणजे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड पद्धत आहे. हे आपण गेल्या स्लाइडवरती पण पाहिलं की ही एक सर्वत्र स्वीकृत अशी पद्धत आहे युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड अशी पद्धत आहे. ओके यामध्ये वस्तुमान हे किलोग्रॅम मध्ये मोजतात. बघा तर मी तुम्हाला एक चार्ट सांगतो. या पद्धतीमध्ये वस्तुमान हे किलोग्रॅम मध्ये अंतर हे मीटर मध्ये प्रकाशाचा वेग हा कॅन्डेला वेळ सेकंड मध्ये विद्युत धारा एम्पियर तापमान केल्विन आणि रेणुभार मोल. बघा रेणुभार मोल मध्ये व्यक्त करतात. बघा मी काय काय सांगितलं वस्तुमान हे KG मध्ये अंतर हे मीटर मध्ये प्रकाशाचा वेग कॅन्डेला मध्ये वेळ सेकंदामध्ये विद्युत धारा एम्पियर मध्ये तापमान केल्विन मध्ये आणि रेणुभार मोल या एककामध्ये मोजतात. त्यानंतर आता आपण मोजमापन पद्धतीविषयी काही महत्वाचे मुद्दे जाणून घेऊयात. ओके काही इंटरेस्टिंग फॅक्ट आहेत बघून घेऊया. वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम काय बोललो मी वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम या संमिश्राचा एक भरीव दंडगोल हा पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजन माप संस्थेमध्ये ठेवला आहे. याच्या वस्तुमानालाच 1 किलोग्रॅम असे म्हणतात.
काय सांगितलं मी, वस्तुमानाचे एक प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरॅडियमचा हा या संमिश्राचा एक भरीव दंडगोल हा कुठे ठेवला आहे, तर पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजन माप संस्थेमध्ये ठेवला आहे आणि याच्या या वस्तुमानालाच 1 किलोग्रॅम असे म्हटले जाते किंवा मानले जाते. पूर्वी ज्यावेळी वरील कोणत्याही एककाचे अस्तित्व नव्हते, म्हणजे आता आपण जे एकक पाहिली त्यापैकी कुठल्याही एककाचं अस्तित्व नव्हतं किंवा कुठलीही मोजमापन पद्धती नव्हती, त्यावेळी इजिप्तमध्ये माणसाच्या कोपऱ्यापासून ते मधल्या बोटापर्यंत, ओके मी काय सांगितलं, त्यावेळी इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून ते मधल्या बोटाच्या मिडल फिंगर टोकापर्यंत च्या अंतरास क्युबिक असे म्हटले जाईल. काय म्हटले जाईल, क्युबिक असे म्हटले जाईल. म्हणजे आपण काय पाहिलं, तर पूर्वी ज्यावेळी कोणत्याही एककाचे अस्तित्व नव्हतं किंवा कुठलीही मोजमापन पद्धती नव्हती, त्यावेळी इजिप्तमध्ये माणसाच्या कोपरापासून म्हणजे एल्बोपासून ते मधल्या बोटाच्या म्हणजे मिडल फिंगर टोकापर्यंत च्या अंतरास क्युबिक असे म्हटले जात. माणसाच्या कोपरापासून ते मधल्या बोटाच्या टोकापर्यंतच्या अंतरास क्युबिक. तसेच पूर्वीच्या काळी आपल्याकडे भारतामध्ये गुंज या मापाने सोने तोलत असत. भारतामध्ये कोणत्या मापाने सोने तोलत असत, तर गुंज या मापाने सोने तोलत असत. तसेच काल मापनासाठी वाळूचे घड्याळ वापरले जात असत. म्हणजे काल मापनासाठी वाळूचे घड्याळ वापरत. ओके पुढे आपण आता बोलूया, तर आपल्याला टीएमसी हे पाणी मोजण्याचे एकक माहीत असेल. ओके कधीतरी आपण ऐकले तरी असेल. तर टीएमसी म्हणजे काय, ओके टीएमसी, एक टीएमसी म्हणजे किती, तर एक टीएमसी म्हणजे 1000 मिलियन क्युबिक फीट, मराठीत 1 अब्ज घनफूट पाणी होईल. ओके 1000 मिलियन क्युबिक फीट. 1 टीएमसीची लिटरमध्ये किंमत तब्बल 2831684592 लिटर, बघा, किंवा ज्याला आपण म्हणतो 28.317 अब्ज लिटर. ओके मी परत एकदा तो आकडा सांगतो, 2831684592 लिटर, किंवा ज्याला आपण म्हणतो 28.317 अब्ज लिटर. टीएमसी हे एकक जेथे पाणी मोठ्या प्रमाणात साठवले जाते त्या ठिकाणाची पाणी साठवण्याची क्षमता मोजण्यासाठी जास्त करून वापरलं जातं. तसेच टीएमसी हे एकक भारतात जलाशयातील किंवा नदीच्या प्रवाहाच्या पाण्याच्या प्रमाणासंदर्भात वापरलं जातं. ओके याचे सोपं उदाहरण म्हणजे आपण कोयना धरण बघू शकतो. कोयना धरण हे महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्यामधील सातारा डिस्ट्रिक्टमध्ये असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक आहे. कोयना हे धरण महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जातं. कोयना धरण हे कोयना नदीवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. कोयना धरणाचा जलसागर हा शिवसागर या नावाने ओळखला जातो. जलसागर कुठल्या नावाने ओळखला जातो, शिवसागर. आपण कुठल्या धरणाविषयी बघतोय, कोयना धरण. ओके हे कोयना नदीवर बांधले गेलेले आहे. तसेच 1963 बांधले गेलेले आहे आणि या धरणाची क्षमता ही 98.78 टीएमसी इतकी आहे. किती आहे, 98.78 टीएमसी, ओके 1000 मिलियन क्युबिक फीट, ओके इतकी आहे. ओके आता आपण हा टॉपिक म्हणजे भौतिकशास्त्रामधील राशी व त्याच्या मोजमापन पद्धती पूर्ण पाहिलेला आहे. आजचं लेक्चर झालेलं आहे. थँक्यू.